मित्रांनो आपण पाहत असतो डेली निफ्टी आणि बँक निफ्टीचे प्रिडिक्शन्स आणि त्याचबरोबर सॅटर्डे संडे शेअर मार्केट रिलेटेड काही कन्सेप्ट्स म्हणजे त्यामध्ये आपण जो सॅटर्डेला व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिस्कस केलं होतं इस्राईल आणि हमास या दोन देशांमध्ये जे युद्ध चालू आहे त्या युद्धाचा भारतीय शेअर मार्केटवरती काय परिणाम होणार आहे आणि तसंच नक्की ह्या वीकमध्ये मुवमेंट कशा असू शकतील आणि आज जी बँक निफ्टी जी एक्सपायरी होती त्या एक्सपायरीलाही कशी मुवमेंट झाली आणि उद्या निफ्टीला कोणते पॉईंट्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतील सपोर्ट झोन कोणता असेल आणि एंट्री पॉईंट कोणत्या असतील या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो मी राम स्वागत करतो धनक्रांत युट्यूब चॅनलवरती लक्ष द्या स्क्रीनवर या ठिकाणी आता आप आपण फर्स्ट आज काय मुवमेंट झाल्यात आणि आपले जे सपोर्ट पॉईंट आहे आणि रेजिस्टन्स पॉईंट आहे त्याचा वापर कसा झालाय तो या ठिकाणी आपण पाहूयात आता सगळ्यात पहिल्यांदा एकोणावीस हजार सातशे अडुसष्ट हा आपला एक रेजिस्टन्स झोन होता त्या रेजिस्टन्स हा फर्स्ट रेजिस्टन्स होता फर्स्ट रेजिस्टन्स मार्केटने ब्रेक केलाय ओके आणि इव्हन त्याच लेवलला वर्क झाला आहे सपोर्ट नंतर त्याच्यावरती मार्केट कंटिन्युअस राहिले एकोणावीस हजार आठशे डॉट या लेवलला ही काल लेवल आपण दिली होती म्हणजे ही जी मुवमेंट होती ती होती फोर्टी पॉईंट्स बरोबर आणि त्याचबरोबर त्यानंतर मार्केटने एक कन्सोलिटेशन मूव्ह कंटिन्यू ठेवलेला आहे आणि त्या कन्सॉलिटेशन मूवमध्ये एक टॉप बॅटला आहे हजार आठशे चाळीसचा ओके तसंच जर आपण पाहिलं निफ्टी बँकला मुवमेंट कशी भेटलेली आहे तर निफ्टी बँकसाठीचा हा ओपनिंग पॉईंट ओके या ठिकाणी मार्केट गॅपअप होता आता जर आपण निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आजच्या पूर्ण दिवसाच्या मुवमेंटमध्ये पाहिलं तर निफ्टी बँक जसं गॅपअप झालं तसं त्यांनी रिकव्हरी परत दिलेली आहे मार्केट डाऊन साईडला झालं आहे पण तोच जर तो पॉईंट आपण निफ्टीमध्ये कॅरी के केला तर निफ्टीमध्ये ट्रेंड हा कंटिन्यू राहिलेला आहे जर आप ट्रेंडला मार्केट ओपन झाले तर त्यांनी क्लोजिंग पण आप ट्रेंडलाच चांगल्यापैकी ठेवलेलं आहे किंवा तो पूर्ण जो गॅप डाऊनचा आहे तो फिल नाही केलेला पण तोच गॅप कुठं फिल झाला आहे फिन निफ्टीला आणि निफ्टी बँकला नि, आता त्यानंतर आपला जो सपोर्ट आहे ओके चव्वेचाळीस हजार चारशे नव्वद हा काल आपण रेजिस्टन्स म्हणून घेतला होता तो रेजिस्टन्स त्याच्यावरती मार्केट ओपन झाल्यामुळे बन सपोर्ट बनला आहे त्या सपोर्टला आणि त्याच्यावरती एक रेजिस्टन्स म्हणजे आता जो रेजिस्टन्स आहे चव्वेचाळीस हजार सहाशे एकतीस इथपासून मार्केट डाउन फॉल कंटिन्यू ब्रेकडाऊन देऊन चव्वेचाळीस हजार चारशे नव्वदपर्यंत आले म्हणजे दोनशे पॉईंटशी जवळजवळ मार्केटने या ठिकाणी मुवमेंट दिलेली आहे इथपासून इथपर्यंत आणि त्यानंतर जे लेवल ते ले दे टार्गेट भेटले तर मार्केट कंटिन्युअस कसं आहे कन्सोलिडेशन आहे किंवा साईडवेज आहे आता तसं पीड निफ्टीलाही आपण जर पाहिलं ले। तर लेवल कन्सोलिडेशनची जी झोन दिली होती एकोणावीस हजार नऊशे तेहतीस ते एकोणावीस हजार आठशे अठ्याहत्तर मार्केट त्याच झोनमध्ये राहिले सकाळी रेजिस्टन्सच्या वरती ओपन झालं तर ज्यावेळेस रेजिस्टन्स तुटलाय त्यावेळेस मार्केटने ज्या मुवमेंट्स आपण दिलत्या त्या कॅरी केल्यात आता उद्यासाठी मार्केट कशा पद्धतीने मूवमेंट करू शकतं ते पण गरजेचं आहे आता उद्या पहा एक या ठिकाणी पेन नोट बुक घ्या आणि सपोर्ट रेजिस्टन्स पॉईंट नोट करून घ्या पहिला तुमच्यासाठी सपोर्ट पॉईंट आहे एकोणावीस हजार आठशे त्र्याऐंशी आणि रेजिस्टन्स पॉईंट आहे एकोणावीस हजार नऊशे तेतीस पहा आठशे त्र्याऐंशी आणि नऊशे तेहतीस हे दोन पॉईंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे या दोन्हींमध्ये जर मार्केट मूव करणार असेल फिन निफ्टीला ओके तर कन्सॉलिडेशन झोन राहील आणि जर ब्रेकआउट दिला अप्पर साईडला तर एकोणावीस हजार नऊशे सत्याहत्तर हे फर्स्ट टार्गेट आणि जर डाऊन साईडला दिला तर एकोणावीस हजार आठशे तेवीस म्हणजे सिक्स्टी पॉईंट्स अप आणि सेवन्टी फाय पॉईंट्स डाऊन असे दोन पॉईंट्स आपण या ठिकाणी डिस्कस केलेत त्यानंतर निफ्टीला जर आपण पाहिला तर पहा आता उद्या निफ्टीची एक्सपायरी एक्सपायरीच्या दिवशी मुवमेंट कशी असते तुम्हालाही माहिती आहे की चांगल्या पद्धतीने ती कॅरी करता आली तर तुम्ही चांगला प्रॉफिट कमवू शकता त्यासाठी प्रीमियम कोणता वाढतो जसं मी कायम सांगत असतो इन द मनी घ्यायचा काय ॲट द मनी घ्यायचा ओके मार्केटची मुवमेंट आता पहा मार्केटची मुवमेंट हा दोन पॉईंट आहे एकोणावीस हजार आठशे आठ हा फर्स्ट पॉईंट आहे आणि एकोणावीस हजार आठशे चोवीस हा सेकंड पॉईंट आहे आता आठशे आठ आणि आठशे चोवीस या दोन्हींमध्ये मार्केट राहिलं तर नो एंट्री फर्स्ट पॉईंट ओके दुसरं आठशे चोवीसच्या अपसाइडला मार्केट जर गेलं अपसाइडला तर मार्केट अपवर्ड डिरेक्शनला जाऊ शकतं मग पहिलं पॉईंट आहे आठशे चोवीसवरून एकोणावीस हजार आठशे पासष्ट ओके एकोणावीस हजार आठशे पासष्ट म्हणजे तुमचा जो मुवमेंट आहे इथपासून इथपर्यंत प्रॉपर राहू शकते आता हा एकदम हा सपोर्ट झोन हा जो आहे आठशे चोवीस ते आठशे अडतीस ओके हा एक झोन आहे ह्या झोनमध्ये मार्केट राहण्याचे चान्सेस आहे जर त्याच्या पुढं कंटिन्यू राहिलं माझे मार्केट एकोणवीस हजार नऊशे तेवीसला जाऊ शकतं सेम जर डाऊनफॉल आपण चेक केला मार्केटचा आता हा या डाउनफॉलला लक्ष द्या या ठिकाणी हा जो पॉइंट आहे फर्स्ट एकोणावीस हजार आठशे चार हा हा जर ब्रेक झाला आठशे चार तर सातशे एक्क्याऐंशी हा फर्स्ट पॉइंट आहे मग सातशे एक्क्याऐंशी आठशे चार हे एकदम कमी पॉईंट आहे पण त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्यानंतर आहे सातशे साठ डायरेक्ट ओके म्हणजे एकोणावीस हजार सातशे साठ हा एकदम स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट राहील मार्केटचा उद्यासाठी कारण तो आज पण त्यांनी एक सपोर्ट लेवलला चांगलं काम केलेलं आहे आणि प्रिवियस पण तो सपोर्ट एक स्ट्रॉंग वर्क केलेला आहे आता त्याचबरोबर ओके तसंच एकोणावीस हजार सातशे छत्तीस हा त्याच्या खालीच एक फोर्टी पॉईंटचा आपण काय आहे सपोर्ट घेतलाय त्या लेवललाही मार्केट तेवढं वर्क करू शकतं आता त्यानंतर निफ्टी बँक पहा आता निफ्टी बँकमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स चेक करा हा सपोर्ट आहे फर्स्ट चव्वेचाळीस हजार चारशे तेवीस आणि रेजिस्टन्स हे चव्वेचाळीस हजार पाचशे चव्वेचाळीस ह्या दोन्ही पॉईंट्समध्ये मार्केट कन्सोलिडेशन राहू शकतं मुवमेंट थोडीशी किंवा अंतर थोडंसं मोठं आहे पण मग मार्केटला तेवढं गरजेचं आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोनमध्ये जर ब्रेकआउट पाचशे चव्वेचाळीसला भेटला तर चव्वेचाळीस हजार सहाशे ते चव्वेचाळीस हजार सातशे चौदा हा फर्स्ट टार्गेट राहील सातशे चौदा सातशे वरती मार्केट गेलं तर कंटिन्यू प्रिव्हियस कुठला आहे पुरात तर हा त्याचा नेक्स्ट पॉईंट राहील इन केस मार्केट जर डाऊन साईडला जाणार आहे ओके आता डाऊन साईडला जाताना पहा मार्केटमध्ये एक चव्वेचाळीस हजार चारशे चार तेवीस हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो सपोर्ट जर ब्रेक झाला ओके चारशे तेवीसवरून जर तो सपोर्ट ब्रेक झाला तर त्याचा नेक्स्ट पॉईंट आहे चव्वेचाळीस हजार तीनशे अठ्ठावीस आणि तीनशे अठ्ठावीसला रिट्रेसमेंट भेटली तर तुम्ही परत दोनशे अठ्ठेचाळीसपर्यंतची मुवमेंट कॅरी करू शकता म्हणजे आता आपण पाहिलं निफ्टी बँक निफ्टी आणि त्याचबरोबर उद्या महत्त्वाची काय एक्सपायरी निफ्टीची ओके या निफ्टीच्या एक्सपायरीला तुमचा सपोर्ट झोन जास्त सातशे साठला आहे ओके आणि रेजिस्टन्स झोन जास्तीत जास्त आठशे चोवीसला आहे ओके मग आठशे चोवीस नंतर मार्केट जर गेलं तर नऊशे तेवीसपर्यंत डायरेक्ट आठशे पासष्ट नंतर डायरेक्ट आठशे नऊशे तेवीसपर्यंत मार्केट जाऊ शकतं म्हणजे एकोणावीस हजार आठशे पासष्ट इथपर्यंत जर टच झाला तर या ठिकाणी तुम्हाला एक झोन सापडेल सेलरचा ओके इथं जर प्राईज ॲक्शन बनली तर मार्केट डाऊनफॉलला जाईल अदरवाईज ब्रेकआउट कंटिन्यू राहिला तर एकोणावीस हजार नऊशे तेवीसपर्यंत मार्केट मूव करेल ओके तर मित्रांनो पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धनक्रांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद